नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर भूषण गोसावी। आज आपण पुन्हा आलेलो आहोत नारायणगाव मध्ये। 5 तारखेला संजय सेठ वाघ, नमस्कार साहेबांची आपली पेस्ट झाली होती, त्याचा तसा संदर्भातला व्हिडिओ आपण युट्यूबला आहे आपला उपलब्ध। तर आज द्राक्षाची पेस्टिंग करून आज जवळपास 13 दिवस पूर्ण झालेले आहेत, आज 18 तारीख आहे। तर आज आपण पुन्हा वाघ साहेबांकडे आलेलो आहोत की प्लॉटची फूट कशी आहे, त्यांचा अनुभव कसा आणि उर्ध्या संदर्भातला त्यांचा अनुभव कसा, या संदर्भात थोडी माहिती घेण्यासाठी आपण आलो। वाघ साहेब, बरं, आता आपण 5 तारखेला याला पेस्टिंग केली होती, तर प्लॉट आपल्याला फुटून कसा आला, एक सारखा फुटला आहे की थोडा मागे पुढे वाटतो? फूट एक सारखे आलेले आहे, सगळे डोळे व्यवस्थित फुटलेले आहे। आणि आता आपण बघू शकतो हा सपकिनचा डोळा जो आहे हा आपला जवळपास 70-80% काडीचा सपकिनचा डोळा हा आपल्याला इथं फुटून आलेला दिसतोय। बरं साहेब, आपण काही उर्ध्याची फवारणी वगैरे घेतली का? आता 13 दिवस झाले जवळपास। एक फवारणी घेतली, अल्फा मेथी कितव्या दिवशी घेतली होती आपण? 10व्या दिवशी घेतली होती। 10व्या दिवशी? बरं, त्यावेळेला तुम्ही ओलांडे धुण्यासाठी म्हणून रुटीन घेतली होती का ओलांडे धुवून झालेली होती? प्रिव्हेंटिव्ह म्हणून फक्त घेतली होती। उर्ध्या दिसलाच नाही, तसा एफवॉट म्हणजे उर्ध्या तसा कमी आहे, कमी होता। पण या पेस्टिंगचा तुम्ही म्हणता तर उर्ध्या मला दिसलाच नाही आता, म्हणजे उर्ध्या आपल्याला या प्लॉट मध्ये दिसलाच नाही, पण तरी देखील एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून साहेबांनी एक अल्फा मेथ्रीनची फवारणी घेतली, त्यानंतर परत ते फवारणी परत नाही, म्हणजे एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून त्यांनी या वातावरणाच्या हिशोबानं एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून अल्फा मेथ्रीनची एक फवारणी घेतली, पण उर्ध्या त्यांना असा बघायला या प्लॉट मध्ये मिळालेला नाही। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकतो अशा पद्धतीनं कुठे आहेत, डोळा हा आपला फुटून आलेला आहे। पावसाचं वातावरण होतं त्या दिवशी, विशेष म्हणजे त्या दिवशी पाऊस पडला होता, पेस्टिंग झाल्यानंतरही पाऊस होता, त्याच्या अगोदरचाही पाऊस होता, त्यानंतरही आपली पेस्टिंग झाली आहे आणि प्लॉट हा आपला एक समान व्यवस्थित फुटलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो। तर नक्कीच द्राक्षाच्या उर्ध्यामुक्त शेतीसाठी द्राक्षाची रेडिकव पेस्ट वापरा। 17 लिटर पाण्यासाठी 5 किलो रेडिकव पेस्ट आणि 1 लिटर हायड्रोजन सायनामाइट। धन्यवाद।